माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या याचिकेवर 12 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ईडीनं जारी केलेल्या समन्स रद्द करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी याचिकेतून केली आहे. ईडीतर्फे सुरू असलेल्या कठोर कारवाईपासून दिलासा देण्याची मागणी अनिल देशमुखांनी या याचिकेद्वारे केली आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीनं अनिल देशमुखांना समन्स बजावलंय. नंदुरबारमध्ये समशेरपूरच्या आयन मल्टीट्रेड LLP कारखान्यात आयकर विभागाची 43 तास चौकशी विभागाकडून करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली तर 12 ते 15 अधिकारी चौकशीसाठी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान ही चौकशी आज देखील अशीच सुरू राहणार असल्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील विधानभवनासमोर साखळी आंदोलन केलं. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी विधानभवन गेटवर आले होते. कार्यकर्त्यांची गर्दी आणि घोषणाबाजी पाहून अजित पवारांनी हात जोडून कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. दरम्यान अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालयात आणि घरी केंद्रीय आयकर विभागानं छापे टाकल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. सूडबुद्धीनं ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. ब्लॅकमेल करण्यासाठीच इन्कम टॅक्सच्या धाडी पडत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केला आहे. राज्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात गेल्या 7 वर्षांपूर्वी मी ईडी, इन्कम टॅक्स आणि CBI तक्रार केल्यात. मात्र या तक्रारीवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. पण सध्या राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी इन्कम टॅक्सकडून धाडी टाकल्या जात आहेत. मोदी सरकारचा तो एक स्टंट असल्याचं शेट्टी म्हणाल्यात. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे. अडसूळांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणी न्यायालयात झाली आहे. यावेळी हा निर्णय देण्यात आलाय. वय आणि आजारपण लक्षात घेत न्यायालयाकडून दिलासा मिळावा अशी मागणी अडसूळांच्या वकिलांनी केली होती. दरम्यान यावरील पुढील सुनावणी ही 26 ऑक्टोबरला होणार आहे. साताऱ्यामध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली आहे. तब्बल अर्धा तासाहून अधिक तास दोघांमध्येही चर्चा झाली आहे. सध्या साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच दोन्ही राजेंची झालेली भेट ही निवडणुकीच्याच अनुषंगानं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेली कित्येक वर्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या दोन्ही राजेंच्या भेटीनं साताऱ्यातील राजकारणात मात्र खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात एका महिलेनं बेदरकारपणे गाडी चालवल्यानं 1 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. पिंपळे सौदागरच्या साई वास्तू हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. ईशान कसब या मुलाच्या अंगावरून या महिलेनं बेदरकारपणे कार चालवल्यानं ईशान अपघातात गंभीर जखमी झालाय. आपल्या सोसायटीच्या प्लेग्राऊंडमध्ये ईशान खेळत असताना त्याच सोसायटीत राहणारी सोनल देशपांडे या महिलेच्या कारनं हा अपघात झालाय. हिंदी चित्रपटात हल्ली ज्या प्रकारे चोरी करतात, पोलिसांना पुरावे मिळायच्या आत विमानानं त्या शहरातून पळ काढतात हे आपण पाहिलं असेल. मुंबईच्या पवई पोलिसांनी देखील अशाच एका टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या तीनही आरोपींविरोधात मुंबई, पुणे, नागपूर येथे अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. या 3 आरोपींनी नुकतीच पवई परिसरात एका घरात तब्बल 25 लाखांची चोरी केली होती. हा आरोपी बँगलोरला म्हणून माहिती पडला. दुसरा एक टीम बँगलोरला गेला, तिकडे गेले की तो तिकडनं रायचूरच्या दिशेनं पळून जाते अशाही माहिती पडलं होतं. रायचूर जिल्ह्यामधून त्यांना अटक करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये गेलेल्या मुद्देमालपैकी 90% मुद्देमाल आम्ही जप्त करण्यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे. हे जे मेन आरोपी आहे मुन्ना कुरेशी यांचं ह्या एक सराईत गुन्हेगार आहे. आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढलेला आहे. किला कोर्टानं आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुनचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आता जामिनासाठी त्यांना सत्र न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. किला कोर्टानं ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपींना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आज त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली आहे. ड्रग्ज पेडलर आणि आर्यन अरबाजचे खूप व्हॉट्सअप चॅट सापडले आहेत. त्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींना जामीन देऊ नये असा युक्तिवाद NCB करण्यात आलेला आहे. हा युक्तिवाद कोर्टानं ग्राह्य धरत त्यांना जामीन नाकारलाय. आर्यन खान, अरबाज मर्चेंट और मुनमुन, ये 3 जन की बेल एप्लीकेशन की सुनवाई हुई थी. तीनों के बेल एप्लीकेशन यही पॉइंट पे थे कि ये मैजिस्ट्रेट कोर्ट को बेल सुनने का अधिकार है एंड और उसके ऊपर एडजुडिकेट करने का अधिकार है. और ASG
ऑनरेबल एएसजी के साइड से यही आर्ग्यूमेंट था कि क्योंकि ये मैटर सेशंस कोर्ट के पास कमिट किया गया है, इसके लिए सिर्फ सेशंस कोर्ट के पास ये अधिकार है, इनके पास अधिकार नहीं है। तो वो आर्ग्यूमेंट को मद्देनजर रखते हुए मैजिस्ट्रेट कोर्ट ने ये हमारा बेल एप्लीकेशन रिजेक्ट कर दिया है। राज्यात अंमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी गृह विभागाने कठोर धोरण स्वीकारले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत। गृहमंत्र्यांनी राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयामध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी हे निर्देश दिले। विनयभंग प्रकरणी एनसीबीचा अधीक्षक दिनेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे। हैदराबाद हडपसर रेल्वे गाडीमध्ये रात्री विद्यार्थिनीची छेड काढत विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। उदगीर लातूर दरम्यान ही घटना घडलेली आहे। दिनेश चव्हाणला औरंगाबाद न्यायालयात हजर करण्यात आलं। गुरुवारी रात्री हैदराबाद हडपसर या रेल्वेनं दिनेश चव्हाण आणि एक विद्यार्थिनी प्रवास करत असताना त्यांनी विद्यार्थिनीची छेड काढली। त्यानुसार विद्यार्थिनीनं रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यावरून आरोपीला परळी रेल्वे जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतलं। चंद्रपुरात एका मुख्याध्यापकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुख्याध्यापकांनी माजी गृहमंत्री डॉ रणजित पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं। मुख्याध्यापक हनुमंत चुक्कलवार यांच्यावर तिथल्या संस्था चालकानं मारहाण केली होती। या घटनेचा निषेध म्हणून विदर्भातील मुख्याध्यापकांच्या संघटनांनी एकत्र येत आंदोलन केलं आणि संस्था चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे। 40,000 रुपयांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचून सुजाता पाटील यांना कार्यालयात अटक केली आहे। त्यांनी तक्रारदाराकडे 1,00,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे। यवतमाळमध्ये एका महिला पोलीस कर्मचारीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। यवतमाळ शहरात ही घटना घडली आहे। ही महिला पोलीस कर्मचारी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती। महिला पोलिसाच्या आत्महत्येमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। उस्मानाबाद शहरात जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून पीडित पती पत्नीनं विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। यात पतीचा मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे ही जात पंचायत भरली त्यावेळी या दाम्पत्याला सर्वांसमोर विष्ठा खाण्यासाठी भाग पाडण्यात आलं आणि महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली असा आरोप करण्यात आलाय। या अपमानाला कंटाळून दोघांनी 22 सप्टेंबरला विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय। जालन्यात निर्दयी बापानं आपल्या 3 महिन्यांच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे। मुलीला चादरीत गुंडाळून जमिनीवर आपटून त्या मुलीची हत्या करण्यात आली आहे। अविनाश चव्हाण असं आरोपीचं नाव आहे। घरासमोर राहणाऱ्या 2 महिलांसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात होतं। मात्र 2 मुलींचं भांडण असल्याच्या कारणावरून त्यानं हे कृत्य केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असताना नाशिक जिल्ह्याच्या 3 तालुक्यांमध्ये कोरोनानं प्रशासनाची चिंता वाढली आहे। निफाड, येवला आणि सिन्नर या 3 तालुक्यात रुग्णसंख्या वाढतीय। त्यामुळे जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। या 3 तालुक्यात रुग्ण आढळल्यानंतर त्याला होम क्वारंटाईन न करता रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे। रुग्णसंख्या जी आमची वाढते आहे ती निफाड, सिन्नर आणि येवला या ठिकाणी ही संख्या जरा प्रमाणाच्या बाहेर वाढलेली दिसते आणि ती चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे। मुंबईतील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांवर आज फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण सत्र असणार आहे। सकाळी 10:30 ते 6:30 हे लसीकरण होणार आहे। ऑनलाईन नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेता येणार आहे। महिलांचं लसीकरण लवकर पूर्ण व्हावं यासाठी हे सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। मुंबईत लसीचा पहिला डोस 84,04,000 नागरिकांनी घेतला आहे, तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ही 45,07,000 घरात गेली आहे। परभणी जिल्ह्यात नुकसानीची प्राथमिक अहवालानुसार जवळपास 2,50,000 हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचं समोर आलेलं आहे। 4,52,082 शेतकऱ्यांची 2,46,316 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहे। 1 जून ते 28 सप्टेंबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी तसंच विविध नद्यांच्या पुराचा फटका बसला आहे। अनेकदा जिल्ह्यातील 1/2 हून अधिक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। पिकं पाण्यात बुडाल्यानं सडून गेली आहेत।
चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एमपीएससी राज्यसेवा 2021 जाहिरात जारी केली होती. 290 जागांसाठी ती जाहिरात काढण्यात आली होती, पण आता आयोगाकडून या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार राज्यसेवा 2021 जाहिरातीमध्ये 100 जागांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध विभागांतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, सहाय्यक राज्य कर आयुक्त यासह इतर अनेक पद होती. आगामी आर्थिक वर्षात बेसने तिकिटांच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसंच येत्या काळात नव्या चकाचक बसेस बेसच्या ताफ्यात दाखल होणार आहे. बेसच्या 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. अर्थसंकल्पामध्ये बेसच्या डिजिटायझेशनवरही भर देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बेस्ट बसची सद्यस्थिती समजेल. बेस्टचे चालक खासगी सरकारी कंपन्या शासकीय प्राधिकरणांसाठी सेवा देणार आहेत. यासाठी बेस्ट उपक्रम प्रत्येक चालकामध्ये मागे दिवसाला 900 रुपये आकारणार आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बेस्टच्या उपक्रमाच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. 12 ऑक्टोबरला प्रशासनाविरोधात निदर्शनं केली जाणार आहेत. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटांनी एअर इंडियाचा समूहात स्वागत केलेलं आहे. वेलकम बॅक एअर इंडिया असं टाटांनी ट्विट केलंय. एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी बरेच कष्ट घ्यावे लागतील हे टाटांनी ट्विटमध्येच मान्य केलंय. आज जर JRD टाटा यात असते तर त्यांना अत्यानंद झाला असता असंही रतन टाटा म्हणाले. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार आहे, पण 2007 तुलनेत भाजपच्या जागा घटण्याची शक्यता आहे. ABPC वोटरच्या सर्वेक्षणातून ही महत्वाची आकडेवारी समोर आलेली आहे. यानुसार भाजपच्या 60-70 जागा घटू शकतात. भाजपला सर्वाधिक 41% मतं तर समाजवादी पक्षाला 32%, बसपाला 15% मतदान होईल असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्यासह 5 जणांना रणजित सिंगच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं आहे. या प्रकरणी पंचकुलाच्या विशेष CBI न्यायालय 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणार आहे. रणजित सिंगची 2002 हत्या करण्यात आली होती. रणजित सिंग हा राम रहीमचा समर्थक होता. या प्रकरणी CBI 3 डिसेंबर 2003 FIR नोंदवला होता. राम रहीम सिंग सध्या हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील सुनारिया तुरुंगामध्ये बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगतोय. उत्तर अफगाणिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झालेला आहे. यामध्ये 100 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते. कुंडूज शहरातील शिया मुस्लिमांच्या मशिदीत हा भीषण आत्मघातकी हल्ला झालाय. इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान या दहशतवादी संघटनेनं हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे. अफगाणिस्तानचा ताबा तालिबानकडे आल्यानंतर इस्लामिक स्टेटनं अनेक हल्ले केले, पण अमेरिकेनं माघार घेतल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय. TV महिलांना पिझ्झा खाताना दाखवायचं नाही असा नवा नियम इराण सरकारनं जारी केलाय. महिलांना सँडविच खाताना दाखवायचं नाही, कुठलंही लाल पेय पिताना दाखवायचं नाही. कहर म्हणजे ऑफिसमधला कुठला सीन असेल तर पुरुषांनी महिलांना चहा कॉफी आणून द्यायची नाही. जगभरात इराणच्या या पावलावर सडकून टीका होतीये. महिला अंतराळात पोहोचल्यात आणि इराण सारखे देश आजही असे प्रतिगामी आणि जाचक नियम बनवतायत आणि दुर्दैवानं तिथल्या महिलांना ते पाळावे लागतायत. केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार KV सुब्रमण्यम यांनी राजीनामा दिलाय. KV सुब्रमण्यम यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करणार असल्याचं म्हटलंय. जवळपास 3 वर्ष ते या पदावर होते. सरकारनं त्यांचा उत्तराधिकारी जाहीर केलेला नाहीये. धबधब्यावर पर्यटक वाहून गेल्याचा एक भीषण व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये, पण व्हिडिओ भयानक आहे. धबधब्यावर काही पर्यटक पाण्याचा आनंद लुटतायत आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो आणि सर्वच्या सर्व पर्यटक वाहून जातात. त्यातील काहींना सुदैवाना आधार घेता येतो, पण व्हिडिओच्या सुरुवातीला दिसणारे बहुतांश लोक नंतर दिसतच नाहीत.